मानव संसाधन मंत्रालय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोरची येथे निष्ठा प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्याचे 5 दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संवर्ग विकास अधिकारी DM देवरे, आबाजी आत्राम, केंद्र प्रमुख येलेश्वर कोमरेवार, पुरुषोत्तम चापले, प्रभाकर बारसिंगे, मिनाथ नखाते, राज्य संसाधन व्यक्ती तसेच प्रशिक्षण समन्वयक कोरची गुरुराज मेंढे आदी उपस्थित होते. निष्ठा प्रशिक्षणात अभ्यासक्रम, अध्ययनार्थी, केंद्रित अध्यापनशास्त्र, अध्यापन निष्पत्ती आणि सर्वसमावेशक शिक्षण संरक्षित आणि निकोप शालेय वातावरण निर्मितीसाठी वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्य विकसन कला एकात्मक अध्ययन शाळा आधारित मूल्यांकन शाळांमधील आरोग्य व स्वास्थ्य या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात तालुक्यातील 150 शिक्षक सहभागी झाले आहेत. पण त्याची अनुभूती आणि तो जो त्या प्रशिक्षणाचा जो दृष्टिकोन आहे तो विद्यार्थी विद्यार्थ्यासाठी जर तुम्ही आपण रुजवण्याचा प्रयत्न केलं तर निश्चितच हे प्रशिक्षण यशस्वी होणार आहे. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची की यापूर्वी जे होणारे प्रशिक्षण होतं सरळ ऑफलाईन सिस्टीम होतं आणि म्हणून पत्र काढताना 2-3 सूचना महत्त्वाच्या काढलेल्या आहेत. कारण 7 तारखेला डायट तर्फ सुद्धा सभा झाली आणि त्यामध्ये सांगितलं की या प्रशिक्षणामध्ये काही भाग ऑनलाईन माहितीचा सुद्धा आहे. म्हणून तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे की पेन ड्राईव्ह, ऑनलाईन मोबाईल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. म्हणजे कुठंतरी आपला शिक्षक तंत्रज्ञानी झालेला आहे आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर हे प्रशिक्षण पुढे तुम्हाला स्वीकारायचं आहे आणि झालेला बदल सुद्धा आत्मसात करायचा आहे. मुलांचं आपण रुजव शस्त्रक्रिया आपण विनामूल्य आपण शोधतो. त्याच्यानंतर आरोग्य म्हटलं आपण आरोग्यामध्ये जे आरोग्य संदेश आहे 7 संदेश आपले शौचालयानंतर हात धुवा हे सांगणे, स्वतः वापर करा, पिण्याचे पाणी वरती ठेवा, वगैरेचा वापर करा. हे जे स्वच्छ संदेश आहे सुद्धा मुलांना आपण द्यायचे आहे. त्या मोबाईल स्वच्छ असेल, मुलांच्या नख असतील, केस असतील, कसे आपल्याला कपडे असतील, टिकटॉक कसं असेल, आपल्याला आंघोळीचे उच्चार करता येईल याबाबत सुद्धा आपण त्याच्यामध्ये व्यस्त स्वच्छतेकडे आपण लक्ष द्यायचं आहे.